नमस्कार, मी सौ पांडव AS सहाय्यक शिक्षिका। माझे व्हिडिओ आवडल्यास माझ्या माय एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राइब व लाईक करायला विसरू नका। बोधकथेचे नाव आहे परिश्रमाचा राजहंस। एक जमीनदार होता, त्याला त्याच्या वाड वडिलांपासून खूप संपत्ती मिळालेली होती। अतिश्रीमंतीमुळे तो खूप आळशी बनला होता। त्याचा दिवस हा टवाळक्या करणे व हुक्का ओढत बाजेवर पडून राहणे यातच जात असे। त्याच्या या आळशीपणाचा फायदा त्याचे नोकर चाकर इमाने एतबारे घेत असे। त्याचे नातेवाईकही या आळशी स्वभावाला ओळखून होते व तेही त्याच्या संपत्तीचा गैरफायदा घेत असे। त्याची संपत्ती हळूहळू का होईना साफ करण्यात ते मशगूल होते। एकदा परगावाहून जमीनदाराचा एक मित्र त्याला भेटण्यासाठी आला होता। त्याने हे सर्व नोकर चाकरांचे नातेवाईकांचे वर्तन पाहिले व मित्राला कसे लुटले जात आहे हे त्याच्या लक्षात आले। त्याने हे जमीनदाराच्या कानावर घातले, पण तो इतका आळशी होता की त्याने मित्राच्या बोलण्याकडे लक्षच दिले नाही। शेवटी त्याने एक हुकमी एक्का वापरला। तो जमीनदाराला म्हणाला, मित्रा, मला असे एक संत महात्मा माहित आहेत की जे तुझी संपत्ती दुप्पट करून देऊ शकतील। फक्त तू त्यांच्या दर्शनाला चल व ते जसे सांगतील तसे तू वाग, तुझी संपत्ती अजून वाढेल। जमीनदाराला पैशाची हाव सुटली व तो संताकडे जाण्यास तयार झाला। संतांकडे जाऊन दर्शन घेतले व संतांना मार्गदर्शन करण्यास सांगितल्यावर ते म्हणाले, तुझ्या शेतामध्ये एक राजहंस रोज पहाटे सूर्योदयापूर्वी येत असतो। त्याचे दर्शन तू घेतल्यास तुझ्या संपत्तीत प्रचंड वाढ होईल। मात्र इतर कोणीही त्या राजहंसाला पाहण्यापूर्वी तू पाहणे गरजेचे आहे। दुसऱ्याच दिवशी जमीनदार लोभाने का होईना पहाटे उठला व शेतात गेला। त्याला तेथे एक आश्चर्यकारक दृश्य दिसले। त्याचा एक नातेवाईक पाठीवर धान्याचे भरलेले एक पोते शेतातून चोरून घेऊन चाललेला दिसला। नातेवाईकाला जमीनदाराने विचारले असता तो नातेवाईक ओशाळा झाला व माफी मागू लागला। जमीनदार लवकर उठला असल्याने तो दूध पिण्यासाठी गोठ्यामध्ये गेला, तर तेथे अजून एक चकित करणारे दृश्य त्याला दिसले। त्याचे नोकर हे दुधामध्ये पाणी मिसळून दूध वाढवित होते व वाढविलेले दूध हे बाजूला ठेवून त्याचे पैसे मिळवण्यासंबंधी चर्चा करत होते। जमीनदाराने हे ऐकले व नोकरांना कामावरून काढण्याची धमकी देताच ते गयावया करू लागले व काम प्रामाणिकपणे करू असे त्यांनी सांगितले। जमीनदार आता रोजच लवकर उठू लागला व राजहंसाचे दर्शन घेण्यासाठी शेतात जाऊ लागला। यामुळे सगळे नोकर चाकर, नातेवाईक, धान्य चोर यांना मालक शेतात हजर असतो याची जरब बसली व ते चोरी करेनसे झाले। लवकर उठून शेतात फेरमाटका मारल्याने जमीनदाराची तब्येत पण सुधारू लागली। चोरी कमी झाल्याने दूध दुपते, धान्य, पीक, भाजीपाला यातून जमीनदाराचे धन अजूनच वाढू लागले। पण राजहंस कसा दिसत नाही हा प्रश्न घेऊन तो संताकडे गेला असता महात्मा म्हणाले, अरे, तुला तर तो राजहंस दिसला, पण तू त्याला ओळखू शकला नाहीस। परिश्रम नावाचा एक राजहंस तुझ्या आयुष्यात आला आणि त्याने तुझ्यातल्या आळशीपणाला दूर करून तुझ्या धनाची वाढ करून दिली। तात्पर्य, परिश्रम रूपी परिस ज्यांच्या ज्यांच्या आयुष्याला स्पर्श करतो त्यांच्या जीवनाचे सोने बनते, हाच या कथेचा आशय।